नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपले स्वागत। मी रेश्मा फडतरे। देशात 16 जानेवारी पासून कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे। 1 मार्च पासून देशभरात सामान्य नागरिकांसाठी मोफत लसीकरणाची मोहीम सुरू झाली असून त्यात मावळातील 13 केंद्रांचा समावेश आहे। मावळातील प्रमुख पर्यटन क्षेत्र असलेल्या लोणावळ्यात मात्र सरकारी रुग्णालयाचे कारण देत अद्याप लसीकरण मोहिमेला सुरुवात झालेली नाही। एका खासगी रुग्णालयात विकत मिळणारी लस घेणे प्रत्येकाला शक्य नसल्याने नागरिकांमध्ये संतप्त भावना निर्माण झाली आहे। आमचे प्रतिनिधी सुनील मस्के यांनी याविषयी नागरिकांच्या घेतलेल्या प्रतिक्रिया आपण पाहूयात। लसीकरण जे आले ते आपल्या इथे लोकांना लसीकरणाची सुविधा इथे केलीच नाही प्रशासनाने। अच्छा, जी केली आहे ती कार्ल्यामध्ये केलेली आहे। कार्ल्याचे जे प्राथमिक रुग्णालय आहे तिथे केलेले, ते इथे डहाणूकर हॉस्पिटलमध्ये पण करू शकले असते। पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतं की आपल्या इथले जे वयस्कर लोक आहे ज्यांना खरंच लसीकरणाची गरज आहे, 60 वयापासून 70 75 वयाचे जे लोक आहे त्यांना कार्यालयात जावं लागते आणि त्यांना ते सगळ्यांना ते पॉसिबल नाही आहे। जर आणि त्याचा फायदा काय होतोय की इथं या डहाणूकर हॉस्पिटलचे आहे नगरपालिकेचं जे सरकारी हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये जी सोय केलेली नसल्यामुळं लोकांची गैरसोय होती। शासनाकडनं जे काही वयोवृद्धांसाठी लसीकरणाची व्यवस्था केलेली आहे परंतु ती व्यवस्था लोणावळ्यामधील डॉक्टर बाबासाहेब डहाणूकर हॉस्पिटल असताना या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना जी सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजे ती होत नाही आणि त्यासाठी आम्ही ज्येष्ठ नागरिक कुठं जायचं शासनाने याचा विचार करावा आणि ते शासनाचं लसीकरण मोफत या स्वरूपाचं जर शासनाने वरून डिक्लेअर केले परंतु ते खाली नागरिकापर्यंत मिळत नाही, कृपया मोठ्या हॉस्पिटलमध्ये 250 रुपयाला तेच इंजेक्शन डिक्लेअर केलेलं आहे, हा मोठ्या डॉक्टरांचा मोठ्या हॉस्पिटलांचा फायदा शासन करतंय की काय अशी भीती आम्हा ज्येष्ठ नागरिकांना वाटू लागलेली आहे। आणि म्हणून आमची प्रशासनाकडे विनंती आहे की कृपया ज्येष्ठ नागरिकांचा विचार करावा आणि डहाणूकर हॉस्पिटल लोणावळा या ठिकाणी वयोवृद्धांसाठी मोफत लसीकरण देण्याचं काम करावा। सर्व ज्येष्ठ नागरिकांची हात जोडून आपणाला विनंती आहे। लोणावळ्यातल्या नागरिकांचा प्रश्न आहे की कार्ल्याला जायला सोय नाही आहे। वैयक्तिक सोय असली तर जाऊ शकतो पण एकटा माणूस जाऊ शकत नाही, त्याच्याबरोबर कोणतरी दुसरा एक माणूस लागतो। कारण की जर का काय झाला, प्रॉब्लेम झाला, काय झालं तर निदान तो त्याला घरपर्यंत तरी घेऊन येईल किंवा हॉस्पिटलपर्यंत तरी घेऊन जाईल। फक्त लोणावळ्यामध्ये लोणावळ्याच्या नागरिकांसाठी सोय व्हावी। अधिक माहितीसाठी सबस्क्राईब करा आवाज न्यूज व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद। सत्या।